नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत जाब्लॉन्स्की डायग्राम, जो 6 सेमच्या आपल्या फोटोकेमिस्ट्री जो टॉपिक आहे फिजिकल केमिस्ट्रीचा, त्या फोटोकेमिस्ट्रीमधला एक महत्त्वाचा जो घटक आहे तो म्हणजे जाब्लॉन्स्की डायग्राम। मित्रांनो, जर आपल्याला फोटोकेमिस्ट्री समजवून घ्यायची असेल तर हा जाब्लॉन्स्की डायग्राम समजणं खूप गरजेचं आहे, कारण जाब्लॉन्स्की डायग्राम समजली तर आपल्याला फोटोकेमिकल रिॲक्शन्स काय आहे आणि त्या कशा पद्धतीने होतात हे आपल्याला समजून येईल। मित्रांनो, हा व्हिडिओ घेण्यामागचा उद्देश हाच की आपल्याला माहिती आहे की येत्या काळामध्ये युनिव्हर्सिटीच्या ज्या एक्झाम होणार आहे 6 सेमवाल्यांच्या, त्या ऑब्जेक्टिव्ह टाईप होणार आहे, आणि जर ऑब्जेक्टिव्ह टाईप एक्झामची आपल्याला तयारी करायची असेल तर आपल्याला त्या विषयामधलं ओव्हरऑल नॉलेज असणं गरजेचं आहे, कारण या ठिकाणी तुम्हाला बेसिक कन्सेप्ट्स जे आहे ते खूप महत्त्वाचे असणार आहे, आणि ते बेसिक कन्सेप्ट ज्यावेळेस तुम्ही चांगल्या पद्धतीने शिकाल त्यावेळेस तुम्हाला त्या क्वेश्चनचं ॲन्सर जे आहे ते चांगल्या पद्धतीने देता येईल, किंवा तो क्वेश्चन जो आहे तो तुम्हाला चांगल्या पद्धतीने सॉल्व करता येईल। म्हणून आपण या ठिकाणी हा व्हिडिओ बनवण्याचं ठरवलं। मित्रांनो, जाब्लॉन्स्की डायग्राम जी आहे ती आपल्यासमोर या ठिकाणी दिसत आहे। ह्या जाब्लॉन्स्की डायग्राममध्ये बघा की आपण ज्या आडव्या लाईन्स काढल्या आहेत, ठीक आहे, आणि इथे आपण लिहिलं आहे S0, इथे लिहिलं आहे S1, इथे लिहिलं आहे S2, इथे आपण लिहिलं आहे T1, दॅट इज आता ह्या ज्या आपण गोष्टी या ठिकाणी दाखवल्या आहेत म्हणजे S0, S1, S2, T1 ह्या काय आहेत हे अगोदर आपण समजून घेऊया, आणि नंतर आपण जाब्लॉन्स्की डायग्राम कशा पद्धतीने वर्क करते ते आपण शिकून घेऊ। मित्रांनो, तुम्ही सिंगलेट आणि ट्रिपलेट हा वर्ड नेहमी ऐकला असेल, नेहमीच्या तुमच्या जे काही केमिस्ट्री आहे त्या केमिस्ट्रीमध्ये आपल्याला अनेक ठिकाणी सिंगलेट, ट्रिपलेट, स्टेट ह्या हा वर्ड आपल्या कानावरून गेलेला असेल, ठीक आहे, तरी परत आपण एकदा रिपीट करूया की सिंगलेट स्टेट कोणाला म्हणायचं किंवा ट्रिपलेट स्टेट कोणाला म्हणायचं। मित्रांनो, ज्यावेळेस एखादा मॉलिक्यूल हा ग्राउंड स्टेटमध्ये असतो तर ग्राउंड स्टेटमध्ये असल्यानंतर समजा त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असतील तर ते जे 2 इलेक्ट्रॉन्स आहे ते पेअर्ड असतात, ठीक आहे, इलेक्ट्रॉन ज्यावेळेस पेअर्ड असतात त्यावेळेस ते स्टेबल असतात, ठीक आहे, म्हणून हे जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत ते ग्राउंड स्टेटमध्ये नेहमी पेअरिंगमध्ये असतात, म्हणजे 1 इलेक्ट्रॉन अपवर्ड डायरेक्शनला असतो त्याचा स्पिन आणि दुसऱ्या इलेक्ट्रॉनचा स्पिन जो आहे तो डाऊनवर्ड डायरेक्शनला असतो, ठीक आहे। आता ज्यावेळेस आपण ह्या मॉलिक्युलवर फोटॉन इन्सिडेंट करू, म्हणजे इन द फॉर्म ऑफ लाईट जो आहे ती एनर्जी आपण ज्यावेळेस त्या मॉलिक्युलला देऊ, मॉलिक्युलला दिल्यानंतर काय होणार की याच्यामधला 1 इलेक्ट्रॉन जो आहे तो एक्साईट होईल आणि वरच्या एनर्जी लेवलला येईल, ज्याला आपण म्हणतो एक्साइटेड एनर्जी लेवल, ठीक आहे, आणि ह्या एक्साइटेड एनर्जी लेवलला आल्यानंतर तो इलेक्ट्रॉन जो आहे, जो इलेक्ट्रॉन एक्साईट होणार आहे तो आपला स्पिन चेंज न करता एक्साईट होतो, ठीक आहे, म्हणजे हा इलेक्ट्रॉन जर एक्साईट झाला आहे तर त्याचा स्पिन जो आहे तो डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे आणि एक्साइटेड स्टेटमध्ये गेल्यानंतरसुद्धा तो डाऊनवर्ड डायरेक्शनलाच आहे, ठीक आहे। तर याला सिंगलेट केव्हा म्हणायचं आणि ट्रिपलेट केव्हा म्हणायचं हे आपण जाणून घेऊया। त्याआधी आपल्याला माहिती आहे की याचा जो स्पिन आहे जो अपवर्ड डायरेक्शनला असतो त्याला आपण +1/2 दाखवतो आणि जो डाऊनवर्डला असतो त्याचा स्पिन असतो -1/2, ठीक आहे, आणि टोटल स्पिन जर आपल्याला काढायचा असेल म्हणजेच कॅपिटल S इक्वल्स टू काय असतं S1+S2, या दोन्ही स्पिनची बेरीज आपण करतो, ती बेरीज जर आपण केली तर एकाचा आहे +1/2, दुसऱ्याचा आहे -1/2, ओव्हरऑल त्याचा स्पिन काय येणार 0 येईल, म्हणजे टोटल स्पिन जो आहे ह्या 2 इलेक्ट्रॉनचा काय आला 0। त्यानंतर आपल्याला जर त्याची स्टेट माहिती करायची असेल तर आपण स्पिन मल्टिप्लिसिटी काढतो। स्पिन मल्टिप्लिसिटीचा एक फॉर्म्युला आहे जो आपण बघितला आहे, तरी आपण एकदा या ठिकाणी रिपीट करत आहोत। स्पिन मल्टिप्लिसिटीचा फॉर्म्युला आहे 2S+1 आता S म्हणजे कॅपिटल S, टोटल स्पिन, टोटल स्पिनची व्हॅल्यू जर आपण याच्यामध्ये पुटअप केली तर आपल्याला मिळेल 2×0+1, दॅट इज इक्वल्स टू 1।
म्हणजेच ज्यावेळेस स्पिन मल्टिप्लिसिटी जी वैल्यू 1 असते त्यावेळेस त्याला आपण म्हणायचं सिंगलेट स्टेट, ठीक आहे। मग सिंगलेट केव्हा येईल, ज्यावेळेस इलेक्ट्रॉन पेअर्ड असतील त्यावेळेस। इलेक्ट्रॉन जेव्हा पेअर्ड असतात आणि दोघांचा स्पिन ज्यावेळेस अपोजिट असतो त्यावेळेस त्याला म्हणायचं सिंगलेट एनर्जी स्टेट। समजा इथे मी दोन्ही इलेक्ट्रॉन अपोजिट डायरेक्शनला न दाखवता सेम डायरेक्शनला दाखवले, दोन्हींचा स्पिन जो आहे तो सेम दाखवला, स्पिन दाखवल सेम दाखवल्यानंतर अपवर्डवाल्याचा प्लस 1/2 आहे, हाही दुसरा अपवर्ड आहे, म्हणजे याचं पण स्पिन काय येणार प्लस 1/2, आणि टोटल स्पिन आता काय येणार मित्रांनो प्लस 1/2 प्लस 1/2 दॅट इज इक्वल्स टू 1। ही याची व्हॅल्यू जर आपण इथे पुटअप केली तर 2 × 1 + 1 दॅट इज इक्वल्स टू येणार 3, आणि 3 ज्यावेळेस येईल त्यावेळेस त्याला आपण म्हणतो ट्रिपलेट स्टेट, ठीक आहे। म्हणजेच हे सगळं डिपेंड करतं की इलेक्ट्रॉनचा स्पिन कसा आहे, तो जर अपोजिट डायरेक्शनमध्ये असतील दोन्ही इलेक्ट्रॉन्स तर सिंगलेट, आणि जर सेम डायरेक्शनमध्ये असतील तर ट्रिपलेट स्टेट, ठीक आहे। आता हे क्लिअर झालं, त्यानंतर आता जॅब्लॉन्स्की डायग्राम काय आहे, ॲक्च्युली जॅब्लॉन्स्की डायग्राम जी आहे याच्यामध्ये काय होतं की कोणतीही रिॲक्शन जी आहे ऑर्गॅनिक रिॲक्शन्स जे आहेत ह्या जनरली दोन प्रोसेसनी होत असतात, एकतर आपण त्याला हीटची एनर्जी सप्लाय करतो आणि दुसरी म्हणजे त्याला आपण लाईट एनर्जी सप्लाय करतो। दोन प्रकारचे रिॲक्शन्स असतात। आपण हीट एनर्जीवाल्या रिॲक्शन्स बघितले आहे, हीट एनर्जीवाल्या रिॲक्शन्समध्ये काय होतं, समजा हे दोन मॉलिक्युल्स आहे, ह्या दोन मॉलिक्युल्सला आपण एनर्जी दिली, हा आहे सपोज R1 हा आहे R2, याला आपण हीट केलं, हीट केल्यानंतर हे दोन्ही एकमेकांवर कोलाईड होतील आणि कोलाईड झाल्यानंतर त्यांना जेवढी एनर्जी लागणार आहे तेवढी एनर्जी ते घेतील, म्हणजे हा रिॲक्टंट आहे, हा रिॲक्टंट ह्या एनर्जी ऑफ ॲक्टिवेशनपर्यंत येईल, एवढी एनर्जी त्याला आपण दिली की त्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं, प्रोडक्टमध्ये होतं, हे आपल्याला माहिती आहे। ही हीट ज्यावेळेस आपण देतो त्यावेळेसची रिॲक्शन्स आहे। फोटोकेमिस्ट्रीमध्ये काय होतं, फोटोकेमिस्ट्रीमध्ये आपण काय करतो की हा जो रिॲक्टंट आहे ह्या रिॲक्टंटला आपण लाईटचे फॉर्ममध्ये एनर्जी देतो, लाईटच्या फॉर्ममध्ये एनर्जी दिल्यानंतर हा एक्साइटेड स्टेटमध्ये जातो आणि एक्साइटेड स्टेटमध्ये गेल्यानंतर याचं कन्वर्जन प्रोडक्टमध्ये होतं। ही एक प्रोसेस आहे हीटची। तर हा दोघांमधला डिफरन्स आहे की हीट एनर्जी आणि फोटोकेमिकल एनर्जीमध्ये। तर या ठिकाणी काय होतं आहे, आता जॅब्लॉन्स्की डायग्राममध्ये ॲक्च्युली काय होतं आहे बघा, हा जो मॉलिक्यूल आहे तो ग्राउंड स्टेटला आहे, सपोज एक मॉलिक्यूल आहे तो ग्राउंड स्टेट लेवलला आहे, ठीक आहे। आणि ग्राउंड स्टेटला असलेला जो मॉलिक्यूल आहे त्याच्यामध्ये दोन इलेक्ट्रॉन्स या ठिकाणी, ठीक आहे। त्यानंतर आपल्याला ह्या रिॲक्टंटचं प्रोडक्टमध्ये कन्वर्जन करायचं आहे, तर आपल्याला कोणत्या प्रोसेसनी जायचं आहे ते आपण बघत आहोत। तर याला काय करू, आपण ह्या मॉलिक्यूलला एनर्जी देऊ इन द फॉर्म ऑफ लाईट, म्हणजे त्याच्यावरती लाईट इन्सिडंट करू त्या मॉलिक्यूलवरती। लाईट इन्सिडंट जसं आपण करणार, लाईट इन्सिडंट केल्याबरोबर काय होईल, इथला एक इलेक्ट्रॉन एक्साइट होईल आणि ह्या वरच्या एनर्जी लेवलवर जाईल, ठीक आहे। म्हणजे H0 मधून तो कुठं आला, S1 वर आला। आता ज्यावेळेस तो S1 वर आला त्यावेळेस त्यांनी स्पिन चेंज नाही केला, हा जो डाऊनवर्डला होता हा सुद्धा डाऊनवर्ड डायरेक्शनला जे स्पिन चेंज नाही केला, म्हणून हा जसा आपण S दाखवला हा सुद्धा Sच आहे, बरोबर, म्हणजे हा सिंगलेट आहे हा सुद्धा सिंगलेटच राहील। पण इथे H0 दाखवला म्हणजे हा ग्राउंड स्टेटला आहे, S1 दाखवला म्हणजे फर्स्ट एक्साइटेड स्टेट आहे, ठीक आहे। तर या ठिकाणी इलेक्ट्रॉन एक्साइट होईल, एक्साइट होऊन वरच्या एनर्जी लेवलला येईल, वरच्या एनर्जी लेवलला आल्यानंतर त्या ठिकाणी तो खूप वेळ राहणार नाही, कारण जेव्हा इलेक्ट्रॉन एक्साइट होतो आणि वरच्या एनर्जी लेवलला जातो त्यावेळेस तो अनस्टेबल फॉर्ममध्ये असतो आणि तो काय करतो, स्टेबिलिटी फॉर्म करण्यासाठी तो लगेच काय होतो, आपल्या ओरिजिनल पोझिशनला येतो, म्हणजेच ग्राउंड स्टेटला येतो। आणि ज्यावेळेस तो ग्राउंड स्टेटला येईल इलेक्ट्रॉन, तर ग्राउंड स्टेटला येत असताना तो एनर्जी एमिट करतो। आता ते एनर्जी जी आहे ते दोन प्रकारे तो एमिट करतो, एकतर तो
हीटच्या फॉर्ममध्ये एनर्जी रिलीज करेल किंवा लाईटच्या फॉर्ममध्ये एनर्जी रिलीज करेल, ठीक आहे. तर पहिल्या प्रोसेसमध्ये तो काय करतो, हीटच्या फॉर्ममध्ये एनर्जी रिलीज करतो. म्हणजे हा इलेक्ट्रॉन सिंगलेट ग्राउंड स्टेटवरून सिंगलेट एक्साइटेड स्टेटवर आला, इथे आल्यानंतर त्याने एनर्जी रिलीज केली आणि ती एनर्जी रिलीज जी करतो त्याला आपण म्हणतो इंटरनल कन्वर्जन. म्हणजे सिंगलेट एक्साइटेड स्टेटमधून सिंगलेट ग्राउंड स्टेटवर तो आला आणि त्या प्रोसेसला आपण म्हणतो इंटरनल कन्वर्जन. आणि या ठिकाणी जी एनर्जी तो रिलीज करतो ती असते इन द फॉर्म ऑफ हीट, ठीक आहे. हीटच्या फॉर्ममध्ये एनर्जी रिलीज करतो म्हणजे ही एनर्जी कोणती असते, नॉन रेडिएटिव्ह एनर्जी. तर या ठिकाणी आपल्याला पाथ दाखवायचे, किती पाथ्स आपल्याला या ठिकाणी मिळतात. पहिला जो पाथ आहे तो सिंगलेट एक्साइटेड स्टेटमधून सिंगलेट ग्राउंड स्टेटवर आला, तो जो पाथ आहे तो असतो आय सी, म्हणजेच इंटरनल कन्वर्जन. त्या पाथला काय म्हणतो आपण, इंटरनल कन्वर्जन. आणि तो पाथ कसा आहे, नॉन रेडिएटिव्ह एनर्जी आहे. कोणती एनर्जी आहे, नॉन रेडिएटिव्ह, हे लक्षात ठेवायचं. नॉन रेडिएटिव्ह म्हणजेच इन द फॉर्म ऑफ हीट त्या ठिकाणी तो एनर्जी रिलीज करतो आहे. आणि इथून इलेक्ट्रॉन कुठून आला, एस वन पासून एच झिरोवर, म्हणजेच ग्राउंड स्टेटवर. त्यानंतर दुसरी पॉसिबिलिटी अशी आहे की ज्यावेळेस तो एक्साइटेड स्टेटमधून ग्राउंड स्टेटवर येईल त्यावेळेस तो एनर्जी जी इमिट करणार आहे ती इन द फॉर्म ऑफ लाईट इमिट करणार आहे. आणि ज्यावेळेस तो इन द फॉर्म ऑफ लाईट एनर्जी इमिट करतो त्या एनर्जीला आपण म्हणतो रेडिएटिव्ह एनर्जी. दिस इज कॉल्ड ॲज रेडिएटिव्ह एनर्जी. आणि रेडिएटिव्ह एनर्जी कोणाला म्हणतो आपण, जी इन द फॉर्म ऑफ लाईट इमिट होते तिला, ठीक आहे. म्हणजे दुसरा जो पाथ आहे आणि त्याला आपण काय म्हणतो, त्याला नाव दिलं आहे आपण फ्लोरोसन्स. फ्लोरोसन्स मीन्स द डी एक्साइटेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम दी सिंगलेट एक्साइटेड स्टेट टू सिंगलेट ग्राउंड स्टेट. अँड आणि त्यावेळेस ज्यावेळेस तो सिंगलेट एक्साइटेड स्टेटमधून सिंगलेट ग्राउंड स्टेटवर येतो त्यावेळेस तो जी एनर्जी एमिट करतो ती असते इन द फॉर्म ऑफ लाईट. आणि त्या एनर्जीला आपण म्हणतो फ्लोरोसन्स, किंवा त्या प्रोसेसला आपण म्हणतो फ्लोरोसन्स. तर दुसरी जी प्रोसेस आहे ती आहे फ्लोरोसन्स. फ्लोरोसन्स ही कशी प्रोसेस आहे मित्रांनो, रेडिएटिव्ह प्रोसेस. दिस प्रोसेस इज अ रेडिएटिव्ह. आणि ही काय असते, इन द फॉर्म ऑफ लाईट. इन द फॉर्म ऑफ लाईट त्या ठिकाणी एमिट होते. आणि इलेक्ट्रॉन्स कुठून कुठे आला, एस वन पासून एच झिरोवरती, ठीक आहे. आता तिसरी जी प्रोसेस आहे, आता इलेक्ट्रॉन एक्साइट होऊन या ठिकाणी आला एस वनवरती, आणि तो एस वनवर आल्यानंतर त्याला असं वाटलं की आपल्याला एच झिरोवर जायचं नाही, म्हणजे आपल्याला ग्राउंड स्टेटवर लगेच जायचं नाही, त्याच्या आधी आपण ट्रिपलेट स्टेटवर जाऊ, असं ज्यावेळेस तो इलेक्ट्रॉन ठरवेल. आणि ज्यावेळेस तो इलेक्ट्रॉन सिंगलेट एक्साइटेड स्टेटमधून ट्रिपलेट स्टेटवर जाईल, कारण ट्रिपलेट ही सुद्धा स्टेबल स्टेट आहे. इथं बघा, एनर्जी आपण याची कमी दाखवली आहे ट्रिपलेटची एस वनपेक्षा, आणि ज्याची एनर्जी कमी असते तो स्टेबल असतो हे आपल्याला माहिती आहे. तर ट्रिपलेटची एनर्जी कमी आहे म्हणून तो काय करणार, ट्रिपलेटवर जाणार, म्हणजे डायरेक्ट एस झिरोवर न जाता तो जर समजा ट्रिपलेटवर गेला तर इथे येणार. आणि इथे ज्यावेळेस तो इलेक्ट्रॉन येतो, म्हणजे सिंगलेट एक्साइटेड स्टेटमधून ट्रिपलेटवर ज्यावेळेस इलेक्ट्रॉन येईल त्या प्रोसेसला आपण म्हणतो आय एस सी, ठीक आहे. त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण, आय एस सी. आणि आय एस सी मीन्स इंटरनल इंटर सिस्टीम क्रॉसिंग, शब्द लक्षात ठेवा, इंटर सिस्टीम क्रॉसिंग. आय एस सी मीन्स इंटर सिस्टीम क्रॉसिंग. आणि इथे ज्यावेळेस इलेक्ट्रॉन इथून इथे येणार टी वनवर त्यावेळेससुद्धा एनर्जी एमिट करतो, आणि ती जी एनर्जी एमिट करतो तीसुद्धा कशी असते, नॉन रेडिएटिव्ह एनर्जी. लक्षात ठेवा, नॉन रेडिएटिव्ह केव्हा म्हणायचं, ज्यावेळेस तो हीटच्या फॉर्ममध्ये एनर्जी रिलीज करतो त्यावेळेस त्याला नॉन रेडिएटिव्ह एनर्जी म्हणायचं. तर नॉन रेडिएटिव्ह एनर्जी त्या ठिकाणी तो एमिट करणार आणि ट्रिपलेट स्टेटवर येईल, ठीक आहे. म्हणजे इंटर सिस्टीम परत कशी आहे, नॉन रेडिएटिव्ह प्रोसेस. इंटर सिस्टीम इज नॉन रेडिएटिव्ह प्रोसेस. याच्यावरती तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन येऊ शकतात, विच ऑफ द फॉलोइंग प्रोसेस इज अ रेडिएटिव्ह
तर रेडिएटिव प्रोसेस कोणती आहे, फ्लोरोसन्स। अजून एक प्रोसेस आहे जी सुद्धा रेडिएटिव आहे, ते आपण बघणार आहोत। आता इलेक्ट्रॉन ट्रिपलेटवर आला, आता हा जो फ्लोरोसन्स होता, हा फ्लोरोसन्स जो आहे इथे इलेक्ट्रॉन अनस्टेबल मध्ये होता, S1 वर आला। ही जी प्रोसेस होते ही खूप कमी वेळेमध्ये होते, म्हणजे विदिन 10^-9 सेकंड एवढ्या कमी वेळेमध्ये ही प्रोसेस होते। म्हणजे जसा इलेक्ट्रॉन इथे येईल तसाच तो लगेच रिटर्न S0 वरती येईल। पण या ठिकाणी ज्यावेळेस इलेक्ट्रॉन येईल सिंगलेट एक्साइटेड स्टेटवरून ट्रिपलेटवरती, तर इथे तो काही वेळ थांबणार, लगेच तो S0 वरती येणार नाही। कारण ट्रिपलेट ही सुद्धा कशी आहे, स्टेबल स्टेट आहे। जरी ती ग्राउंड स्टेट एवढी स्टेबल नसेल, पण ती S1 पेक्षा निश्चितच त्या ठिकाणी स्टेबल आहे। आणि त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन थोडासा रेस्ट करेल, थोडा वेळ थांबेल, आणि नंतर मग त्याला असं वाटेल की अरे आपल्याला अजून स्टेबल व्हायचं आहे, मग तो त्या ठिकाणी ग्राउंड स्टेटवर येईल। मग ज्यावेळेस तो ग्राउंड स्टेटवर येतो, S0 वरती येतो, त्यावेळेस काही वेळानंतर येतो, म्हणजे ही जी स्टेप आहे ही कशी असणार आहे, फ्लोरोसन्सची स्लो असणार आहे। फॉस्फोरेसन्स कसा होता, फास्ट। ही प्रोसेस कशी होती, फास्ट, म्हणजे जसा गेला वरती तसा खाली आला, दॅट इज फास्ट प्रोसेस। आणि फॉस्फोरेसन्स कशी असणार, स्लो, म्हणजे हळूहळू तो त्या ठिकाणी S0 वरती येईल। आणि ही जी प्रोसेस होते ही 10^-9 to 10^-3 एवढ्या सेकंदामध्ये होते, म्हणजे याच्यापेक्षा स्लो होते फ्लोरोसन्सपेक्षा। तर फॉस्फोरेसन्समध्ये सुद्धा काय होतं की ज्यावेळेस इलेक्ट्रॉन हा ट्रिपलेटमधून S0 वरती येतो, ती प्रोसेससुद्धा कशी असते, रेडिएटिव्ह प्रोसेस। ठीक आहे, म्हणजे रेडिएशन्स त्या ठिकाणी एमिट करतो, म्हणजे फॉस्फोरेसन्स ही जी प्रोसेस आहे ही कशी असणार आहे, फॉस्फोरेसन्स इज ए रेडिएटिव्ह प्रोसेस। रेडिएटिव्ह मीन्स एमिट एनर्जी इन द फॉर्म ऑफ लाईट, लाईटच्या फॉर्ममध्ये एनर्जी त्या ठिकाणी तो रिलीज करतो, म्हणून त्याला म्हणतो आपण रेडिएटिव्ह एनर्जी। ठीक आहे, किंवा लाईट एनर्जीच्या फॉर्ममध्ये तो एनर्जी रिलीज करतो। तर हा ट्रिपलेट S0 मध्ये ज्यावेळेस येतो त्यावेळेस त्याचा स्पिन जो आहे तो चेंज होईल। स्पिन का चेंज होईल, कारण ट्रिपलेटमध्ये आपल्याला माहिती आहे की स्पिन असा असतो, दोन्ही अपवर्ड डायरेक्शनला। आणि ज्यावेळेस तो सिंगलेटमध्ये येईल, इथे ज्यावेळेस तो येईल सिंगलेटमध्ये, त्यावेळेस त्याला स्पिन चेंज करावा लागेल, म्हणजे त्याला स्पिन असा करावा लागेल, कारण सिंगलेटमध्ये स्पिन अपोजिट डायरेक्शनला असतात। म्हणून ट्रिपलेटमधून ज्यावेळेस तो सिंगलेटमध्ये येतो त्यावेळेस त्याचा स्पिन जो आहे तो त्या ठिकाणी चेंज होत असतो। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रत्येक फोटोकेमिकल रिॲक्शन्समध्ये आपल्याला रिॲक्शन जर करायचे असतील तर तो रिॲक्टंट ट्रिपलेट स्टेटमध्ये आला पाहिजे। ट्रिपलेट स्टेटमध्येच तुमच्या फोटोकेमिकल रिॲक्शन्स होत असतात, कारण ही जी स्टेट आहे ही स्टेबल आहे, आणि त्या स्टेबल स्टेटमध्ये रिॲक्शन होईल, आणि रिॲक्शन झाल्यानंतर प्रोडक्टमध्ये कन्वर्जन होईल। म्हणून आपल्याला माहिती आहे की हा जो ही जी रिॲक्शन आपण या ठिकाणी दाखवली, या ठिकाणी काय होईल, या आर लाईटच्या फॉर्ममध्ये एनर्जी ॲब्झॉर्ब करणार, सिंगलेट स्टेटमध्ये सिंगलेट एक्साइटेड स्टेटमध्ये जाईल तो आर पहिले, त्यानंतर काय होणार, इंटर सिस्टीम कन्वर्जन होईल, सिंगलेटमधून तो इलेक्ट्रॉन कुठे जाणार, ट्रिपलेट स्टेटमध्ये जाईल। ठीक आहे, ट्रिपलेट स्टेटमध्ये गेल्यानंतर त्या रिॲक्टनचं कन्वर्जन कशामध्ये होणार, प्रोडक्टमध्ये होणार, म्हणजे अशी सगळी ती त्या ठिकाणी प्रोसेस असेल। म्हणून ट्रिपलेट स्टेटमध्ये जर तो इलेक्ट्रॉन गेला नाही तर त्या ठिकाणी फोटोकेमिकल रिॲक्शन जी आहे ती होणार नाही। ठीक आहे, म्हणून ट्रिपलेट स्टेटमध्ये तो जाणं गरजेचं आहे, आणि तो डायरेक्ट ट्रिपलेट स्टेटमध्ये जात नाही, S0 मधून डायरेक्ट ट्रिपलेटमध्ये जाणार नाही, पहिले तो सिंगलेट एक्साइटेड स्टेटमध्ये जाईल, आणि सिंगलेटमधून नंतर ट्रान्सफर होईल ते इलेक्ट्रॉन्स फ्रॉम सिंगलेट एक्साइटेड स्टेट टू ट्रिपलेट स्टेट, आणि त्या ठिकाणी जो प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट त्या ठिकाणी फॉर्म होईल। कारण प्रोडक्ट फॉर्म होण्यासाठी आपल्याला माहिती आहे की एनर्जी ही कमी झाली पाहिजे, स्टेबल झाली पाहिजे, त्याच वेळेस त्या ठिकाणी प्रोडक्ट जो आहे तो फॉर्म होत असतो। म्हणून अशा पद्धतीने आपल्याला जाब्लॉन्स्की डायग्राम जी आहे त्याचे ज्या टर्म्स आहे त्या टर्म्स आपल्याला समजून घेता येईल। ह्या चार जे पाच आहे जाब्लॉन्स्की डायग्राममध्ये हे खूप महत्त्वाचे आहे फ्रॉम द एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू। पहिला आहे इंटरनल कन्वर्जन, म्हणजे सिंगलेट एक्साइटेड स्टेटमधून सिंगलेट ग्राउंड स्टेटवर, S स्टँड्स फॉर सिंगलेट,
एस वन मीन्स एक्साइटेड सिंगलेट, एस झिरो मीन्स ग्राउंड स्टेट सिंगलेट। सिंगलेट एक्साइटेड स्टेट मधून इलेक्ट्रॉन कुठे येतोय, ग्राउंड स्टेट सिंगलेट वरती, आणि ज्या वेळेस तो हीट रिलीज करेल, एमिट करेल, त्या प्रोसेसला आपण म्हणतो इंटरनल कन्वर्जन। दुसरी प्रोसेस आहे, जर समजा सिंगलेट एक्साइटेड स्टेटमधून सिंगलेट ग्राउंड स्टेटवरती इलेक्ट्रॉन येत असेल आणि जर एनर्जी इन द फॉर्म ऑफ रेडिएशन इमिट करत असेल किंवा लाईटच्या फॉर्ममध्ये एनर्जी रिलीज करत असेल, तर त्या प्रोसेसला आपण म्हणतो फ्लोरोसन्स। आणि फ्लोरोसन्स ही फास्ट प्रोसेस आहे, लक्षात ठेवा। ह्या दोन्हींमधलं कम्पॅरिझनसुद्धा ऑब्जेक्टिवचा क्वेश्चन त्या ठिकाणी एक बनू शकतो। फ्लोरोसन्स ही फास्ट प्रोसेस आहे आणि फॉस्फोरेसन्स ही स्लो प्रोसेस आहे। ही 10^-9 सेकंडमध्ये होते आणि फॉस्फोरेसन्स 10^-1 to 10^-3 सेकंडमध्ये होते। म्हणजेच अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी दाखवता येईल। नंतर इंटर सिस्टीम क्रॉसिंग काय आहे की ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम सिंगलेट एक्साइटेड स्टेट टू ट्रिपलेट स्टेट, सिंगलेट एक्साइटेड स्टेट टू ट्रिपलेट स्टेट इज कॉल्ड ॲज इंटर सिस्टीम क्रॉसिंग। अँड धिस इंटर सिस्टीम क्रॉसिंग ॲल्सो एमिट्स एनर्जी इन द फॉर्म ऑफ हीट, इन द फॉर्म ऑफ हीट त्या ठिकाणी एनर्जी रिलीज होते आणि त्या एनर्जीला आपण म्हणतो नॉन रेडिएटिव्ह एनर्जी। ज्यावेळेस तो ट्रिपलेटमध्ये येईल इलेक्ट्रॉन, तो परत सिंगलेट ग्राउंड स्टेटवर येईल आणि सिंगलेट ग्राउंड स्टेटवर येताना परत तो एनर्जी एमिट करतो आणि ती जी एनर्जी एमिट करतो ती रेडिएटिव्ह एनर्जी असते, इन द फॉर्म ऑफ लाईट असते, आणि ती प्रोसेस असते स्लो, म्हणून त्याला आपण म्हणतो फॉस्फोरेसन्स। ठीक आहे, तर ह्या सगळ्या ज्या टर्म्स आहे आणि हे जे पाच आहे हे पाच लक्षात ठेवा फ्रॉम द एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू। थँक्यू।